बहुआयामी डॉक्टर आशा भेंडे यांच्या माझ्या जगात मी या पुस्तकाचं प्रकाशन स्तंभलेखिका शोभाडे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. आपल्या जवळच्या माणसांबद्दलच्या काही निवडक आठवणी या पुस्तकातून त्यांनी वाचकांच्या भेटीला आणल्यात. अभिनय आणि शिक्षणाची भव्य कारकीर्द लाभलेल्या डॉक्टर आशा भेंडे यांच्या माझ्या जगात मी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रभादेवीतल्या पु ल देशपांडे सभागृहात संपन्न झाला. यावेळी त्यांचे पती आत्माराम भेंडे, नाट्य आणि चित्रपट सृष्टीतले कलाकार उपस्थित होते. जीवभरात जन्माला येऊनही बालवयात झालेले संस्कार आणि 3 विषयात MA ची पदवी तसंच नोकरी, लग्न, मुलं आणि अभिनयातल्या कारकिर्दीचा अनुभव या पुस्तकात त्यांनी मांडलाय. यावेळी सुमा चिटणीस, सुमती कुलकर्णी आणि अभिनेत्री सीमा देव यांनी आशाताईंबद्दलच्या आठवणी सांगितल्या. हे पुस्तक म्हणजे आपला जीवनानुभव असल्याचं 80व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या आशाताईंनी सांगितलं. म्हणजे आणखीन लिहिता आलं असत पण असं वाटलं आता पुरे झालं, आता आणखीन आणखीन विषय सुचत आहेत बघू. खात्री निर्माण करणं, तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करणं हे माझं काम होतं. आणि मला असं आता अभिमानाने सांगावं असं वाटतं, त्यात मी यशस्वी झालो असं मला वाटतं. 3 पिढीच्या आठवणी ज्या त्यांनी इथे डॉक्युमेंट केल्या आहेत ते मला पर्सनली फार इन्स्पायरिंग वाटलं, कारण इट्स अ लेबर ऑफ लव्ह. आशाताईंच्या जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत अतिशय साधेपणानं हा समारंभ पार पडला. वृद्धापकाळानं दृष्टी कमकुवत झाली असली तरी अजूनही लिहावं असं मन सांगत असल्याचं आशाताईंनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमानंतर आशाताई आणि बापूजींनी मोठ्या उत्साहानं या पहिल्या पुस्तकावर वाचकांना स्वाक्षऱ्या दिल्या. आपली मुंबई, प्रभादेवी.